गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाड्याने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं, पण गणपत गायकवाड्यांचं चित्रीकरण हे कोणीही न मागता दिलं सोडून. आणि गणपत गायकवाड्यांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या. आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही? मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. परवा जो एक गोळीबार झाला, आला ना तुमच्यापर्यंत आवाज? कोणी केला? हे आता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात. तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले सगळे लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती. त्याच वेळेला तुम्ही गुंडांना चेचून टाकलं, ठेचून टाकलं. आता जी काय वळवळ एका मतदारसंघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायची. हे गुंडांचा सुपडा साफ नाही, कोकण एकदम साफ करून टाकायचं. जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफ सफाई करताना, चकचकीत लादी. अरे फोटो आहे, मी ते तुम्हाला सांगतोय. फोटो म्हणजे लादी चकचकीत, आजूबाजूला कोणीही नाही, आणि हे घेऊन लादी पुसतात किंवा लादी खराब करतायत. लादी पुसतायत. तसं तोच झाडू घेऊन यावेळेला जो एक मतदारसंघ राहिला आहे तिकडनं सुद्धा ही घाण साफ करून टाकायची. इथून तर करायचीच आहे, सावंतवाडी तर करायचीच, आणि बाजू सुद्धा एक जी आहे ती करायचीच. बाकी वैभव तर बसलेलं असते, त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक राऊतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेलं आहे. गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिंद्याची सांगितली, यांची शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं, आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही, आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले. हा फरक लक्षात घ्या. हे जरा मला बोलू दे ना जरा थोडं वेळ. तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं, पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही न मागता दिलं सोडून. आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या. आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही? मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. आणि या मिंदेमुळेच, मिंदेनेच मला गुंड बनवलं, कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला, असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल, कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल.